एक खून होतो, पण खुनी मात्र बिनधास्त होता, कारण त्यानं खून केलाय हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. त्यानं डेड बॉडी अशा ठिकाणी लपवली होती की ती कोणालाही सापडू शकणार नव्हती. आणि जवळजवळ 14 महिने या खुनाची कोणाला खबरबात सुद्धा नव्हती. अगदी दृश्यम स्टाईल ही घटना घडलेली होती, पण वास्तव जीवन आणि चित्रपट याच्यामध्ये फरक असतो. आणि एक दिवस एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि या सगळ्या हत्याकांडाचा उलगडा होतो. नमस्कार, DSD मराठीच्या आजच्या भागात आपण घटना पाहणार आहोत संभाजीनगरचं दृश्यम. बुलढाणा जिल्हा आहे, त्या ठिकाणचा लोणार तालुका आहे, त्या ठिकाणचं पिंपळनेर हे गाव आहे. आता या गावामध्ये अविनाश तुकाराम साळवे नावाचे 41 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहे, त्यांचं नाव आहे अमृता, यांचं वय साधारण 35 आसपासचं आहे. आता अविनाश जे आहेत ते खाजगी वाहन चालक आहेत, म्हणजे ते ड्रायव्हर आहेत, आणि त्यांच्या कामानिमित्त ते साधारण 2-2, 4-4 दिवस घराच्या बाहेर असायचे. आणि त्यांच्या कमाईवरती यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला होता. दोघांचाही पतीपत्नींचा संसार चालू होता, पण या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये कधीकधी त्यांच्यात कुरबुरी व्हायच्या, आणि बहुतेक पतीपत्नीमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होतात, आणि भांड्याला भांडं लागतं, संसार म्हटलं की हे सगळं असायचंच. तर तारीख होती 2 जानेवारी 2023. सकाळची वेळ होती. अविनाश आणि अमृता दोघंही पतीपत्नी जे आहेत त्यांच्यात सकाळीच काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झालेला होता, भांडणं झालेली होती. आणि वाद इतका वाढला की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 जानेवारी 2023 सकाळी अविनाश रागाच्या भरातनं, म्हणजे त्यांना राग आला होता, त्या रागातनं काहीही घरी न सांगता निघून गेले होते. आता ती पत्नी जी आहे ती काळजीमध्ये पडली होती. ठीक आहे, वाद झाला, भांडणं झाली, बोलणं झालं, पण नवरा बायकोची भांडणं ही लहान मुलासारखी असतात. ती मुलं आत्ता रागवतील, आत्ता बोलतील, आत्ता भांडण करतील आणि परत एकत्र येऊन खेळतील. तशा पद्धतीने नवरा बायकोचे वाद असतात. त्याच्यामुळे आता पतीला राग आला आणि पती निघून गेला, आणि नंतर आता काळजीला म्हणजे बायकोला काळजी वाटायला लागली. आणि काही वेळानं त्या पतीचा फोन येतो आणि ते आपल्या पत्नीला सांगतात की मी राहुलकडे आहे आणि तिथं मुक्काम करतो आहे. आता ही गोष्ट कळल्यानंतर बायकोच्या जीवामध्ये जीव आला. आता हा राहुल कोण होता? तर अविनाश यांचा हा चुलत भाऊ होता. राहुल उर्फ बाळ्या किसन साळवे, वय वर्ष त्याचं होतं साधारण 32 आसपासचं, आणि हा पुष्पनगरी या भागामध्ये राहत होता. आता अविनाश गाडी चालक होते, तर राहुल जो आहे तो त्या भागामध्ये सुरक्षारक्षक होता. आणि दोघंही एकमेकांना अधूनमधून भेटायचे, दोघांचेही चांगले संबंध होते. आणि आता आपला पती हा आपल्या मेहुण्याकडून त्या भावाकडे आहे, आणि त्याच्यामुळे मग त्या बायकोला जी काळजी वाटत होती ती काळजी मिटलेली आहे. कारण शेवटी कितीही वाद झाला, भांडणं झाली, तरीही एकमेकांना त्यांची काळजी वाटते, पण ती काळजी आता पत्नीची मिटलेली होती. आता संध्याकाळ झाली तरीसुद्धा पती मात्र घरी आलेला नव्हता. आता इकडे बायको वाट बघत होती, संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी पती घरी आले नाही. ती रात्र सरली, दुसरा दिवस उजाडला, 4 जानेवारी 2023 उगवला, तरीसुद्धा पती अविनाश घरी आलेले नव्हते. आता मात्र त्या बायकोला काळजी वाटायला लागली. त्यानंतर मग तिनं त्या चुलत भाऊ जो आहे राहुल साळवे याच्याकडे चौकशी केली. तर त्यानं सांगितलं की तो माझ्याकडे आला होता, त्याच्यानंतर तो भेटून निघून गेलेला आहे. आता तो निघून तर गेला, पण घरी मात्र आलेला नाही. त्याच्यानंतर 4 जानेवारी जी आहे ती पण गेलेली होती, पण अविनाश यांचा कुठेही तपास लागत नव्हता आणि घरी पण आलेले नव्हते. आज येईल, उद्या येईल, आणि किंवा राग जास्त आला आहे, राग शांत झाल्यावर येईल असं त्यांना वाटत होतं. पण याच्यामध्ये काही दिवस उलटले तरीसुद्धा अविनाश घरी आले नाहीत, आणि 1-2 महिने उलटले तरीसुद्धा आले नाहीत. आणि त्यानंतर 17 मार्च 2023 रोजी राहुल आणि वहिनी अमृता यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये ते बेपत्ता झालेत अशी, म्हणजे पती बेपत्ता झालेत अशी तक्रार पत्नीनं दाखल केलेली आहे. आता बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तक्रार जी आहे ती नोंदवून घेतलेली आहे, तपासाला सुरुवात झालेली आहे. अविनाश बेपत्ता होऊन दिवसांवर दिवस जात होते, मात्र त्यांचा कुठंही तपास लागत नव्हता, पत्ता लागत नव्हता. आणि पोलीस, अविनाश यांच्या पत्नी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सगळीकडे शोधाशोध चालू होती. अचानकपणे पती कुठं निघून गेले काही कळायला मार्ग नव्हता. पोलिसांनी देखील अविनाशचे सगळे ठिकाणं जे आहेत, म्हणजे कुठं जाऊ शकतात, त्यांचे मित्र वगैरे कोण होते, तर ते सगळं शोधून काढलं होतं. पण तरीही कुठंही काहीही तपास लागलेला नव्हता. सगळ्यांची चौकशी केली होती तरीही काही कळलेलं नव्हतं. शिवाय चुलत भाऊ जो आहे राहुल साळवे याला सुद्धा ताब्यात, म्हणजे चौकशी केली होती, पण त्याच्याकडून सुद्धा विशेष अशी काही माहिती मिळाली नाही. आणि हळूहळू हे प्रकरण थंड पडत गेलेलं होतं, पण तरीही अविनाश यांचा काही पत्ता लागलेला नव्हता. ते बेपत्ता होऊन दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले,
कुणाला काहीही तपास लागलेला नाही. पत्नी मात्र एकटीच आपलं आयुष्य आता जगत होती आणि आयुष्याशी दोन हात करत ती जगण्याचा प्रयत्न करत होती. आणि पती बेपत्ता होऊन 6 महिने झाले, त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला, तरीही अजूनही तो माघारी आलेला नाही. आणि आता माघारी येण्याची अपेक्षा सोडून ते आता त्यांच्या मनाने ते कुठेतरी निघून गेले होते आणि त्यामुळे त्यांच्याच मनाने ते माघारी येतील असं घरचे समजायला लागले होते. आणि एक वर्ष उलटलं होतं, 3 जानेवारी 2024 रोजी अविनाश साळवे बेपत्ता होऊन वर्ष झालं, तरीही त्यांचा काहीही पत्ता नाही. त्यानंतर मात्र पुढं 1.5 महिना गेला आणि तरीसुद्धा काही कळलं नाही, काही नाही. त्यानंतर एक दिवस अविनाश यांच्या नातेवाईकांकडे एक व्हिडिओ आला होता, त्याच्यातलं संभाषण ऐकून अविनाशच्या नातेवाईकांना आणि पत्नी अमृतांना यांना धक्का बसलेला होता. कारण 14 महिन्यानंतर एक पुरावा समोर आला होता, अविनाशच्या नातेवाईकांच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये राहुल साळवे हा दारूच्या नशेमध्ये म्हणताना दिसत होता की मी अविनाशचा खून पचवला आहे. आता कुणीतरी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता आणि तो अविनाशच्या नातेवाईकांना पाठवलेला होता. आता अमृतासह सगळ्यांना, म्हणजे त्या पत्नीला आणि बाकीच्या नातेवाईकांना प्रचंड मोठा धक्का होता. आणि त्यानंतर 2024 दुसऱ्या आठवड्यामध्ये मग ती पत्नी आणि नातेवाईक जे आहेत ते पोलिसांकडे गेले, त्यांनी हा पुरावा पोलिसांना दिला आणि त्यावेळेस मग तपास अधिकारी वगैरे ते बदलले होते, पुन्हा नव्यानं तपासाला सुरुवात झाली आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा पोलिसांनी ते तपासायला सुरुवात केली. तो व्हिडिओ बघितला आणि आता राहुलवरती संशय आला आणि शेवटच्या दिवशी अविनाश हा राहुलबरोबरती होता हे सुद्धा समोर आलेलं होतं. आणि त्यानंतर मग 3 जानेवारी 2023 तो घरी आलेला नाही, म्हणजे शेवटची भेट ही राहुलबरोबरच झालेली होती. त्यामुळे मग पोलिसांनी 9 फेब्रुवारी 2024 अविनाश बेपत्ता झाल्याच्या 1.5 वर्षानंतर राहुलला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता पोलिसांकडे अगोदरच काही पुरावे होते, त्याच्यामुळे पोलिसांनी त्या राहुलला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानं आपणच अविनाशची हत्या केली हे कबूल केलेलं होतं. आणि 1.5 वर्षापासून सगळे ज्यांची वाट बघत होते कधी ना कधीतरी ते माघारी येतील असं वाटत होतं, त्यांची 1.5 वर्षापूर्वीच हत्या झाली. आणि ती हत्या करणारा तोच चुलत भाऊ होता राहुल साळवे, हाच नंतर तक्रार द्यायला बरोबरती होता, मदतीला बरोबर होता, पण त्यानंच असा घात केला असेल असं कोणाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण हे सगळं प्रकरण कसं घडलं होतं, ही हत्या का झाली होती आणि ती कशी करण्यात आली होती, तर हत्या झाली त्याचा मृतदेह कुठं होता, असे अनेक प्रश्न पण पोलिसांच्या समोर होते. आता राहुलनं सांगितलं की मृतदेह छत्रपती संभाजीनगरमधील वाल्मी परिसर या ठिकाणच्या पाईपलाईनच्या कामाच्या ठिकाणी खड्ड्यामध्ये पुरलेला आहे. आता प्रकरण काय होतं बघा, राहुल आणि अविनाश दोघंही चुलत भाऊ होते आणि दोघंही नेहमी सोबत असायचे, दोघांचेही चांगले संबंध होते, पण यांच्यामध्ये जमिनीवरून काहीतरी वाद होता. पण हा वाद मिटायचा आणि दोघंही एकत्र यायचे, दारू प्यायचे, पार्टी करायचे असं यांचं सुरू होतं. आता 2 जानेवारी 2023 अविनाश आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाला, भांडणं झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 जानेवारी 2023 अविनाश घरातून बाहेर पडले, निघून गेले आणि आपल्या चुलत भावाकडे गेले. त्याच्यानंतर काही वेळानं त्यांनी अविनाश यांनी फोन केला की मी राहुलच्या बरोबरती आहे. आणि त्याच्यानंतर मात्र पती माघारी आलेला नव्हता. आता त्या दिवशी राहुल आणि अविनाश दोघंही एकत्र होते, दोघंही संभाजीनगरमधील वाल्मी परिसरामध्ये होते आणि नंतर संध्याकाळच्या वेळी निर्जन स्थळी ते दारू पित बसले होते. दारू पित असताना दोघांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये राहुलनं अविनाश यांचा गळा आवळून त्यांची हत्या केलेली होती आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह तिथंच टाकून दिला. आणि आता माघारी आला, माघारी आल्यानंतर याच्या मनात विचार आला की दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडेल आणि आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल, त्याच्यामुळे राहुल परत ज्या ठिकाणी ती डेड बॉडी टाकली होती त्या ठिकाणी गेला. त्यानं बघितलं की अविनाशचा मृतदेह, या मृतदेहाला काही कुत्रे जे आहेत ते लचके तोडत होते आणि मृतदेहाचं उरलेलं अवशेष जे आहे ते मग यानं त्या राहुलनं त्या पाण्याची पाईपलाईन म्हणजे टाकण्यासाठी खड्डे खोदले होते, तर त्या खड्ड्यामध्ये पुरलं आणि हा निघून गेला. आता या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट बघा, काही दिवसातच या ठिकाणी ज्या खड्ड्यामध्ये डेड बॉडी टाकली होती त्याच्यावरून एक पाण्याची मोठी लाईन टाकण्यात आली होती आणि त्यामुळे त्या लाईनच्या खाली डेड बॉडी
पडलेली होती, त्यामुळे आता ही बॉडी कोणालाही मिळू शकणार नव्हती. आणि घटनेच्या 14 महिन्यानंतर राहुलनं आपला गुन्हा कबूल केलेला होता. लक्षात घ्या, कितीही गुन्हेगार शातीर असला, दृश्यम चित्रपटामध्ये कितीही काही नाटकं दाखवलेली असली तरी तो चित्रपट असतो, वास्तव जीवनात मात्र तो वरचा जो आहे तो कुठून ना कुठून कसं ना कसं तरी या सगळ्या गोष्टी बाहेर काढत असतो. तारीख आहे 10 फेब्रुवारी 2024. आता या दिवशी हा मृतदेह शोधण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदावे लागले. एक JCP किंवा पोकलेन हे सगळे कामाला लागले होते आणि तब्बल 12 तास खोदकाम चाललेलं होतं. आणि याच्यामध्ये मृतदेहाचे 7 अवशेष सापडलेले होते आणि हे अवशेष मग फॉरेन्सिक तपासणीसाठी वगैरे पाठवलेले आहेत. आणि क्रांती चौक पोलिसांनी अविनाश साळवे यांच्या हत्येप्रकरणी चुलत भाऊ राहुल साळवे याला ताब्यात घेतलेलं आहे. हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा अजून तपास चालला आहे, त्यामुळे कदाचित नवी किंवा वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण याच्यातनं आपल्याला धडा काय मिळतो? तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये असणारा वाद, आपल्या घरामधली असणारी भांडणं ही आपण दुसऱ्याला अत्यंत विश्वासाने सांगतो, पण तीच माणसं नंतर याचा गैरफायदा घेतात आणि आपला विश्वासघात करतात. त्याच्यामुळे तुमच्या घरात जर काही विषय असतील तर ते घरातले विषय घरामध्येच मिटवा, ते बाहेर कोणाला कळून देऊ नका. कारण बाहेरची लोकं ही आपल्या घरात काय वाद होतील आणि त्याचा गैरफायदा कसा घेता येईल याच्यासाठीच टपलेली असतात. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, गुन्हा हा कधीही लपत नसतो आणि त्याच्यामुळे कुणी किती जरी शातीरपणा केला तरीसुद्धा कधी ना कधीतरी, आणि पोलीस हे इतके शातीर असतात की पोलीस गुन्हेगारांच्या 4 पावलं पुढंच असतात. त्याच्यामुळे आणि आत्ताच्या काळामध्ये तर गुन्हा कोणताही लपू शकत नाही, कारण CCTV आहेत, फॉरेन्सिक टीम आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. आणि याच्यातही एक लक्षात घ्या, तो वरचा जो असतो तोसुद्धा पाहत असतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कधी ना कधीतरी उलगडा होतोच होतो. त्यामुळे या गोष्टी करण्यापेक्षा जर तुमच्यात काही वाद असतील, भांडण असतील, विषय असतील तर ते आपापसामध्ये मिटवावेत किंवा कायदेशीर मार्गाने त्यातनं मार्ग काढावा. पण अशा गोष्टी जर केल्या तर मात्र आता याचा परिणाम काय होतो हे तर आपण बघतोयच. आणि त्याच्यामुळे आपण तर आपल्या DSDचे जे काही लोक आपले जो खूप परिवार आहे आपला, त्या परिवारातल्या प्रत्येकाला आपण सांगत असतो की अशा गोष्टींचा स्वप्नातही करायच्या नाहीत. कुणाला म्हणजे अशा पद्धत बेकायदेशीर कृत्य करणं किंवा हिंसात्मक कृत्य करणं हे स्वप्नातही करायचं नाही. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. आणि ही घटना ज्या भागात घडली त्या भागातले जर तुम्ही असाल, तुम्हाला जर याच्याबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.